नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगात जाणार आहे। सीबीआयकडून दाखल गुन्ह्यात अनिल देशमुखांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं फेटाळलाय। देशमुखांचे खासगी सचिव संजीव पालांडे यांचा जामीन अर्ज सुद्धा फेटाळण्यात आलाय। अनिल देशमुख यांना हवे असलेले पुरेशे वैद्यकीय उपचार दिले जात आहेत। आर्थिक गुन्ह्याबाबत विचारपूर्वक निर्णय द्यावा लागतो असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। सेशन्स कोर्टाने जोगलेकर साहेबाने कन्विक्शन दिलेलं आहे आणि आरोपीला सेक्शन 115 ऑफ आयपीसी, 43A ऑफ द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आणि 66F ऑफ द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट, ज्याच्यामध्ये सायबर टेररिझम येतं, या सेक्शन्सच्या अंडर आरोपीला कन्विक्ट केलेलं आहे आणि 115 अंडर 5 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे आणि 66F सायबर टेररिझम जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची दिवाळी जेलमध्ये जाणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर पुढची सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे, त्यामुळे संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगात जाणार हे आता स्पष्ट झालंय। गेल्या वेळेला राऊत साहेबांनी कुठल्याही प्रकारची स्टेटमेंट मीडियाला दिली नव्हती, परंतु काही आहेत की त्यांनी राऊत साहेबांच्या तोंडून ते शब्द काही मीडियामध्ये टाकून दिले, न्यूजवर आले सर्व, परंतु साहेबांनी अशी काही स्टेटमेंट दिली नव्हती आणि कोर्टाने सांगितलं की बाबा ही पॉलिटिकल केस नाही आहे, त्यामुळे राऊत साहेबने बोललं तर काही प्रॉब्लेम नाही। तर ईडीला काही ऑब्जेक्शन नाही आहे बाबतीत, त्यांना विचार ईडीला ऑब्जेक्शन आहे का, बोलले नाही, मग त्याबाबतीत काही इश्यू नाही, परंतु राऊत साहेबांनी ठरवलेलं आहे जोपर्यंत मी बाहेर येणार नाही तोपर्यंत मीडियाची मी चर्चा करणार नाही। कवठे महाकाळ नगरपंचायतीचा निकाल हाती आलाय। नगरपंचायतीमध्ये खासदार संजय काका पाटील गटाचा उमेदवार विजयी झाला असून रोहित पाटील गटाला धोबी पछाड देण्यात आलाय। संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे यांचा विजय झालाय। समान मतं मिळाल्यामुळे ईश्वर चिठ्ठीवर हा निकाल लावला। 4 नगरसेवक फुटल्यानं राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल जगताप पराभूत झाले। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत करण्यात आलेल्या रोषणाईवरून किशोरी पेडणेकरांनी टीका केली आहे। मुंबई ही झगमगती आहे, मुंबईतील गरीबातला गरीब जल्लोषात दिवाळी साजरी करतो, मात्र खेड्यापाड्यात विद्युत रोषणाई नाही, वीज नाही, त्याकडे लक्ष दिलं जात पाहिजे असा टोला त्यांनी लगावला। फक्त झगमग करून आपण काय सिद्ध करतोय असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला। मुळामध्ये मुंबई ही झगमगतीच आहे, मुंबईच्या गरीबातला गरीब पण स्वतःच्या दरवाजावर छोटं तोरण लावतो, उलट खेडापाड्यांमध्ये विद्युत रोषणाई नाही आहे किंवा विद्युत नाही आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आज खेड्यापाड्यातल्या मुलांना शिकण्यासाठी जी लाईट विद्युतची गरज आहे ती नाही आहे आणि मुंबई महानगरपालिका नागपूरच्या महानगरपालिकेबरोबर नेऊन ठेवायची आहे की काय, कारण मुंबईकडे नक्कीच चांगले चांगले प्रोजेक्ट आहेत पण नुसतं झगमग 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 करून आपण काय काय सिद्ध काय करतोय। मुंबई ऑलरेडी झगमगती आहे, मुंबईमध्ये सगळीकडे लाईट असतो, त्याने अधिक लाईट करून नक्की आपल्याला काय सांगायचं आहे, त्याने काय बोलणार, जे होत आहे ते बघत राहायचं। तर मुंबईत रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला सरकारच्या वतीनं आणि त्या रोषणाईवरून आता शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं एक प्रकारे टीका केलेली आहे। किशोरी पेडणेकरांनी सवाल उपस्थित केलेले आहेत। मुंबई झगमगती आहेच, मुंबईतला गरीबातला गरीबसुद्धा जल्लोषात दिवाळी साजरी करतो, त्यामुळे तुम्ही हा झगमगाट करून नेमकं काय साध्य करणार आहात असा सवालसुद्धा उपस्थित करण्यात आलेला आहे आणि या निमित्तानं पुन्हा एकदा या रोषणाईवरून राजकारणातले
इथे राजकीय सगळे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक दौऱ्यात सारथी कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी सारथीच्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन दिलं. तसंच राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत दिली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. आठ तालुक्यामध्ये हे साहित्य पोहोचलंय आणि आता पूर्ण जे आज दिवसभरामध्ये सगळ्या तालुक्यात पूर्ण नाशिकमध्ये जो दिवाळीचा शिधा आहे रवा साखर तेल चणाडाळ हे पोहोचेल. परतीच्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे. मी स्वतः सगळ्यांना सूचना निर्देश दिलेले आहेत. काल कॅबिनेटमध्ये देखील याची चर्चा झाली गांभीर्याने आणि यामध्ये जे कालपर्यंत परतीच्या पावसामुळे झालेलं नुकसान त्याचे युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना देखील नुकसान भरपाई दिली जाईल कारण सरकारने यावेळेस शेतकऱ्यांच्या पाठी खंबीरपणे सरकार उभं राहिलं. कारण एनडीआरएफच्या आतापर्यंत जो निर्णय झाला नव्हता तो आपल्या सरकारने आमच्या घेतलाय. मोठ्या प्रमाणावर उच्च शिक्षण आणि या बाबतीत जे काही एमपीएससी यूपीएससी परदेशी जाणारे विद्यार्थी जॉब ओरिएंटेड कोर्सेस हे सगळे जे कोर्सेस आहेत त्याला या सारथीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना तरुणांना फायदा होईल त्याचं लोकार्पण झालेलं आहे. सरकार पूर्णपणे या सारथीच्या पाठीशी आहे. त्याला कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही कारण हे भविष्य भवितव्य करिअर घडवणारं एक केंद्र आहे. सारथीचं काम पुन्हा रुळावर आणण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात. काही निर्णय आपण घेतलेत. मी दोन तीन बैठकांमध्ये देखील सांगितलं मला वाटतं काकडे आणि आपण होतात त्यांना सांगितलं की जे काही तुमचं विजन आहे ते कागदावर न राहता ज्या योजना आपण सारथीच्या माध्यमातून करतोय त्या आपल्याला कागदावर पाहायच्या नाहीत तर प्रत्यक्षात कृतीमधून आपल्याला त्या पाहायच्या आहेत. आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला काय करायचं काय लागेल ते तुम्ही बिनदिक्कतपणे सांगा. सरकार ते सगळ्या तुमच्या कामाची जी काही मागणी आहे जे आवश्यकता आहे त्याची प्रतिपूर्ती करेल. कुठेही काही सरकार हात आकडता घेणार नाही हे मी प्रत्यक्ष त्यांना सांगितलेलं. शिंदे फडणवीस सरकारनं महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिलाय. सीबीआय चौकशीच्या परवानगीचा निर्णय रद्द करण्यात आलाय. आता सीबीआयला कोणत्याही प्रकरणात तपासासाठी महाराष्ट्र सरकारच्या परवानगीची गरज लागणार नाही. सीबीआयला महाराष्ट्रात चौकशीसाठी गरजेची असलेली जनरल कन्सेंट पुन्हा बहाल केली गेलेली आहे. महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार सरकारच्या परवानगीच्या शिवाय सीबीआयला कोणत्याही प्रकरणाची चौकशी करता येत नव्हती. मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसजीचं सरकारचं अभिनंदन करतो. हा निर्णय घेतला हा निर्णय लागूच असला पाहिजे. महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांना भीती वाटत होती की आमची परवानगी घ्यावी मग सीबीआय येईल. का वाटते तुम्हाला भीती? तुम्हाला भीती वाटली? तुम्ही भ्रष्टाचार करताना तुम्हाला वाटतं की सीबीआय केव्हा आम्हाला पकडून घेईल? तुम्ही 40 वर्षाचे धंदे केले तुम्हाला वाटतं सीबीआय पकडून नेईल? अत्यंत चांगला निर्णय घेतला. कोणत्याही नेत्यांनी किंवा कोणत्याही सरकारनी जर भ्रष्टाचार केला असेल त्यामध्ये कुणा अधिकाऱ्यांनी केला कुणा नेत्यांनी केला सीबीआय त्याला तात्काळ उचलू शकेल. अनेक राज्यांनी बंद केले त्यांना अनेक राज्यांनी सीबीआयला. आता यंदा उघडायचं म्हणजे हे सगळं तुम्हाला कळतंय कारण तुम्ही माध्यमांच्या लोकांना फार अधिक कळतं की या सगळ्या यंत्रणांचा वापर म्हणजे तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा म्हटलं की सीबीआय म्हणजे पिंजऱ्यातला सरकारी सरकारचा पिंजऱ्यातला पोपट आहे. ते पिंजऱ्यातले पोपट आहेत ना ते अनेक पिंजरे दत्ता. पोलीस अधिकाऱ्यांना विनम्रपणे सांगेन तुम्ही कायद्याचे रक्षक आहात गुलाम होऊ नका एवढंच माझं म्हणणं आहे राज्यकर्त्यांचं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या गृहविभागानं गुरुवारी ऑनर किलिंग जात पंचायतीचे आदेश जमाव हिंसा आणि मॉब लिंचिंग सारखे गंभीर गुन्हे रोखण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्व जारी केली. गृहविभागानं आता
डीजीपीला रॅपिड रिस्पॉन्स टीमची स्थापना करायला सांगितलं आहे. जमावाच्या हिंसाचाराच्या घटनांना तोंड देण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेत. जर हिंसाचारामुळे मालमत्तेचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नुकसान होत असेल आणि एखाद्या संघटनेच्या प्रवक्त्याद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे केले गेलेलं असेल तर अशा व्यक्तींवर आयपीसी अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसींच्या अनुषंगानं असे गुन्हे रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहेत. मनसेच्या शिवाजी पार्कात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या दीपोत्सवाचं सगळ्यांना आमंत्रण दिलंय. दीपावलीच्या निमित्तानं आपण आपलं घर, आपलं अंगण आणि आपला परिसर दिव्यांनी उजळून टाकतो. दादरमधील हा शिवतीर्थाचा परिसर हे मी माझ्या घराचं अंगण समजतो, म्हणून हे अंगण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि सहभागानं विविध रंगी लखलखणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईनं आणि इतर सजावटीनं आपण उजळून टाकणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी या दीपोत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरेंनी पत्राच्याद्वारे केलं आहे. राज ठाकरे हे दिलदार, खुल्या मनाचं, स्पष्ट वक्तृत्व करणारं स्पष्ट वक्ता म्हणून त्यांची ख्याती आहे. जे करतात ते खुलेआम करतात, ते कुणाशी मैत्री करतात ते खुलेआम करतात, कुणावर टीका करायची तेही खुलेआम करतात, एखादा मित्रपक्षाने एखादा जर त्याला टीका करायची तेही टीका करतात. त्यामुळं त्यांनी दीपोत्सव केला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेले याच्यात काही वेगळं नाही आहे, ते माझ्या घरी आले मी त्यांच्या घरी गेलो याच्यात काही वेगळं नाही आहे. त्यांच्या मैत्रीमध्ये राजकारणाचा कुठलाही लवलेश कधीच नसतो. जिहाद ही संकल्पना केवळ इस्लाममध्ये नसून भगवद्गीता आणि ख्रिश्चन धर्मातही आहे असं विधान ज्येष्ठ काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलंय. श्रीकृष्णानं अर्जुनाला जिहाद शिकवला असं वादग्रस्त वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलं. पाटील म्हणाले की महाभारतात ग्रंथामध्ये गीतेचा भाग समाविष्ट आहे. या गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला जिहादच्या गोष्टी सांगतो. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवई यांच्या चरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. भाजपनं या विधानावर जोरदार टीका केली आहे. या वक्तव्यावरून टीका झाल्यानंतर आता शिवराज पाटलांनी सारवासारव केली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं पाटलांचं म्हणणं आहे. महाभारत के अंदर जो गीता का जो भाग है उसके अंदर भी श्री कृष्ण की अर्जुन को भी जिहाद की बात ही कहते हैं. और ये सिर्फ ये जो बात है वो सिर्फ ये कुरान शरीफ में और गीता के अंदर है, ऐसा नहीं है. सब कुछ समझाने की कोशिश करने के बाद अगर समझ नहीं रहे हैं और वो हथियार लेके आ रहा है तो आप भाग के नहीं जा सकते. उसको आप जिहाद भी नहीं कर सकते हैं और उसको गलत बात भी नहीं कह सकते. ये जिहाद का संदेश देने की बात आप लोग बोल रहे हैं और यही वहां पर बैठकर करना. अरे चलो यू स्टॉप टॉकिंग. आपके वर्डिंग में सर ये आप देखो कि आप इस चीज को आप जिहाद बोलेंगे क्या? मैं नहीं कह रहा हूँ. आप इस श्री कृष्ण ने भगवान को अर्जुन को करने के लिए इसको जिहाद कहेंगे क्या? आप नहीं कहेंगे. यही मैं कह रहा था. सरकारी जनप्रतिनिधि करके सरकारी जगह पे जो बैठे थे वो पदों का भी अन्याय किया है, अपमान किया है. वो पदों का अपमान हुआ. उनकी पूरे जीवन में जो उन्होंने एक अपना कद ऊंचा किया था वो कद भी छोटा हो गया. और मुझे देश के और हमारे महाराष्ट्र के हिंदू समाज के लोग ये कभी नहीं सहन कर पाएंगे. उनको माफ़ी मांगनी पड़ेगी समाज की और धर्म की, क्योंकि भगवान श्री कृष्ण और अर्जुन के बीच में जो संवाद हुआ है, जो उपदेश हुआ है, वो अगर उसको जिहाद कहते हैं तो इस देश में रहने का शिवराज पाटिल जी को कोई अधिकार नहीं. जिची मोहिनी आज 10,000 वर्षानंतर केवळ या देशात नाही जगावर आहे, त्या भगवद्गीतेची तुलना जिहादशी करणं हा देशद्रोहाचा गुन्हा आहे. काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी, अन्यथा हिंदू समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा आम्ही शिवराज पाटलांना आणि काँग्रेसला देऊ इच्छितो. भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला केलेल्या पवित्र उपदेशाला जिहाद संबोधणाऱ्या शिवराज पाटलांचा डीएनए
तपासला गेला पाहिजे तो 100% मुघलांचाच निघेल आणि म्हणूनच त्यांना देशाचं गृहमंत्री काँग्रेसने केलं होतं. हिंदू द्वेष्ट्यांना मोठ्या पदावर बसवायचं हाच काँग्रेसचा नियम आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या नावाला कलंक असलेल्या शिवराज पाटलांच्या सगळ्या सरकारी सुविधा काढून घेतल्या गेल्या पाहिजे आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्यांना हकललं गेलं पाहिजे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या बनावट जात पडताळणी प्रमाणपत्रावरून अडचणीत आणखी वाढ झालेली दिसते. बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी मुंबई इथल्या शिवडी कोर्टानं नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलंय. मुलुंड पोलिसांना या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले गेलेत. या प्रकरणी मुलुंड पोलिसांना 7 नोव्हेंबरपर्यंत नवनीत राणा यांना शिवडी कोर्टात हजर करण्याचे आदेश दिलेत. दरम्यान नवनीत राणा यांनी या प्रकरणात तथ्य नसल्याचं म्हटलंय. जे सेशन कोर्ट आहे त्याच्यामध्ये गेलो आणि त्याची तारीख सुरू आहे आणि इथे जे आदेश ते काढत आहे. मला असं वाटतं की जेही टी व्हीवर बातम्या चालू आहे ते त्याच्यामध्ये अजूनपर्यंत काही खरं दिसत नाही आहे. कारण जेव्हा कोर्ट आम्हाला जे आदेश देईल त्याचं पालन आम्ही करत आलेलो आहे आणि पुढेही सुद्धा आम्ही करणार आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे. पण हे सगळी गोष्टी कोर्टामध्ये आहे. कुडाळमध्ये भाजपकडून संविधान रॅली काढण्यात आली. या विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, माजी खासदार निलेश राणे आणि प्रमोद जठार सहभागी झाले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर यावेळी जोरदार हल्लाबोल करण्यात आला. काडीचा आधार, मूर्त्याला कसला आधार, त्यामुळे ते उद्धव ठाकरे आता बुडायला लागले. त्याला कधीतरी एक ते ती बाई आमदार बाई काय नाव दिसत ते ती सापडते. इकडे कुठेतरी स्वतःला भास्कर समजणारा एक कुठला तरी चिपळूणचा काजवा येतो आणि इकडे फडफडायला लागतो. त्याला उत्तर द्यायलाही मंडळी आलेले, त्यांना उत्तर द्यायला मंडळी. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा नाराजीचा सूर अडवलाय. शिंदे आणि फडणवीसांनी आपल्याला सोबत घेतलं तर ठीक, नाहीतर प्रहार संघटना स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल असं बच्चू कडू म्हणाले. दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल हे सांगणं कठीण आहे. मंत्रिमंडळात वर्णी लागेल का हे सांगणं कठीण आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तरी बच्चू कडू आहे असंही त्यांनी म्हटलंय. आम्ही सगळ्या नगरपालिका जिथं आमचं प्रस्ता आहे त्या स्वातंत्र्यरित्या आम्ही लढू. सोबत घेतलं तर सोबत, नाहीतर एकटा घेतील त्यांची मर्जी. गरज वाटते तुम्हाला तसं त्यांना घ्यायची? नाही नाही, ते नाही सांगतायत ना गरज काय वाटते का त्यांची गरज. कसं आहे, कोणाची गरज असल्यापेक्षा ती मानसिकतेचा प्रश्न आहे. आमच्या कार्यकर्त्याचा खाली काय मानसिकता आहे मला सांगता येणार नाही. विस्ताराच्या बाबतीत सांगणं फार कठीण आहे, इतकं सोपं नाही आहे. आखरी तुम्हाला माहीत आहे का अजून 15-20 मंत्री करायचे आहे, त्याच्यानं अधिक एक वेगळी नीती असू शकते. काय कठीण वाटतं तुम्हाला सांगणं? कठीण वाटतं होणार आहे, पण तुम्ही असाल तर चान्सेस तुम्हाला तुम्ही असाल देईल संधी. प्रश्न माझा तर अधिकारच आहे, हक्कही आहे, मी असणारच आहो. पण नसलंय तरी बच्चू कडू म्हणून काफी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भाषणाचे राज्यभर चाहते आहेत. जाहीर कार्यक्रमात अजित पवार चांगलेच खुलतात. अजित पवार जेव्हा फटकेबाजी करतात तेव्हा हास्याची कारंजी उडते. भाषण फुल फॉर्मात आल्यावर तर अजित पवार जोरदार टोलेबाजी करतात. या टोलेबाजी करतानाच अजित पवार विरोधक तर सोडा पण भावाला सुद्धा सोडत नाहीत. कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी आपल्या राहणीमानात खूप बदल केला. रोहित पवार राजेंद्र पवार जणू काय भाऊभाऊ दिसतात. हा आमचा मोठा भाऊ माझ्यापेक्षा मोठा असून लहान आणि स्मार्ट दिसतोय अशा शब्दात त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसच्या दिवशी आमच्या थोरले बंधूंनी इथं आयोजित केला. आज तर काय जीनची पॅन्ट घातली, टी शर्ट घातला, बूट बीट, आम्ही तर काय आता ही माझ्यापेक्षा मोठा आहे पण आता तीच बार का दिसतोय मी मोठा. आता तो आणि रोहित भाऊभाऊ दिसत आहेत. तुमची काय करायचं सांग, वैनिक गेल्या.
काय मला माझ्या भावाला आम्हाला सांगितलं नाही, गप्प बसतो आणि स्वतःच एकटा करतो. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसलाय. अनंत करमुसे मारहाण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल करून घेतली आहे. अनंत करमुसे यांची याचिका कोर्टाने दाखल करून घेतली असून या प्रकरणी पुढील सुनावणी 25 नोव्हेंबरला होणार आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली. हायकोर्टाने करमुसे यांची सीबीआय चौकशीची मागणी फेटाळली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एमएमआरडीएची महत्त्वाची बैठक झाली. यावेळी मेट्रो 9 मार्गिकांसाठीच्या निधी उभारणीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी झाली. यासोबत महत्त्वाच्या शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांना मान्यता दिली असून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई महानगराच्या विकासाला गती देण्यासाठी विविध प्रकल्पांची कामं वेळेपूर्वी करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. मेट्रो, रस्ते, दळणवळण आणि वाहतूक सुधारणा च्या दृष्टीनं तसंच नागरिकांचं पुनर्वसन करण्याबाबत निर्णय एमएमआरडीएच्या बैठकीत घेण्यात आले. औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेतली. यावेळी एक सर्वसामान्य महिला आपली समस्या मांडत असताना मला बोलण्याचा अधिकार आहे, मला बोलू द्या असं म्हणत होती. तेव्हा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मावशी थांब, तुझ्या पाया पडू का असं म्हणत महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला. मी दोनदा बोललो, हे एकदा बोलले, आता तुम्ही बार बार एका दिवशी मला एकदाच बोलून द्या, फक्त बोलू द्या. मला मला अधिकार आहे बोलण्याचा, संविधानाची कायद्याची तरतूद आहे, मला बोलायचं आहे अधिकार आहे. जर मला जर बोलून नाही दिलं तर मला कुठलंच हे काय कोणालाच न्याय भेटणार नाही. या कुठचे आमच्यासाठीच बसलेले नाही, माझ्या पाया पडतो अगोदर माझे माय बाप फेकून टाका देऊ तरी सोबत नाही. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.